नाशिक शहरात आज शिवजन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज सकाळी गोल्फ मैदानापासून पालखी सोहळा काढण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांची उपस्थिती राहणार आहे. शहरात दुपारी वाकडी बारव परिसरातून एकत्रित पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. याशिवाय संध्याकाळी संदेश उमप यांचा मी मराठी हा कार्यक्रम सातपुरात रंगणार आहे. तर शिवजयंतीनिमित्त संपूर्ण शहर भगव्या झेंड्यांनी भरून दिलंय. ही नाशिकमध्ये ते दृश्य आपण आत्ता पाहतोय. संपूर्ण शहर भगवामय झाले. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.